नवीन पात्र आहे आणि माझ्यासाठी खूप नवीन आहे, कारण याच्या आधी मी कधीच पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केलेली नाही आहे. तर ACP अनुजा हवालदार असं माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे आणि ते तुम्हा सगळ्यांसमोर येणार आहे कारण गुन्ह्याला माफी नाही या मालिकेच्या माध्यमातून. ACP अनुजा कशी आहे? तर शिस्तप्रिय आहे, नीटनेटकी आहे, तिला सगळं कायद्याने रूल्स रेग्युलेशन्सनी करायला आवडतं. तिला हलगर्जीपणा आवडत नाही, तिला गोष्टी हायरार्कीनेच करायला आवडतात आणि म्हणूनच कदाचित इन्स्पेक्टर भोसले जे सगळ्यांचे लाडके आहेत, तुमची मुलगी काय करते या मालिकेपासून सगळेजणं त्यांना ओळखतात, लोकप्रिय कॅरेक्टर आहे, ते कधीकधी आउट ऑफ द बॉक्स जाऊन काही गोष्टी करतात त्या तिला पटत नाहीत आणि म्हणून त्यांच्यात खटके उडतात. पण अदरवाईज गुन्ह्याचा तपास लावणे, गुन्हेगारांना शोधणे, त्यांना शिक्षा देणे आणि मुळात गुन्ह्याच्या खोलापर्यंत जाणे हे या दोघांचंही कॉमन ध्येय आहे. मी सध्या तरी या कॅरेक्टरसाठी म्हणून खूप गोष्टी वाचती आहे. मला ऑनलाईन जेवढी केवढी माहिती मिळेल की पोलीस डिपार्टमेंटचं काम एक्झॅक्टली कसं चालतं किंवा ACP या पोस्टला एक्झॅक्टली काय अधिकार असतात, ते कशा पद्धतीने बजावता येतात, पोलिसांची भाषा किंवा आमचे दिग्दर्शक भीमराव मुडे यांनी काही गाईडलाईन्स दिल्या आहेत त्या मी फॉलो करते. मी वर्कशॉपमध्ये सुद्धा याच नोटवर बऱ्यापैकी प्रश्न विचारलेले आणि मला तशी उत्तरं मिळालेली आहेत. सो मला वाटतं ही काही संपणारा हा प्रवास नाही, रोज नवीन काही ना काहीतरी शिकायला मिळणार आहे. मेंटल स्ट्रेंथ एवढंच फिजिकल स्ट्रेंथही गरजेची आहे या रोलसाठी. सो मी वर्कआउट आधीही करत होते, आता मी थोडं जास्त त्याच्यामध्ये बॉडी टोनिंग आणि या गोष्टींना महत्त्व देते. तो माझ्या वर्कशॉपचा आणि तो माझ्या कामाचाच भाग होतं की मला ते एपिसोड्स बघायचेच होते. पण त्याहीपेक्षा जेव्हा ही मालिका आली तेव्हा माझ्या घरी आवर्जून बघितली जायची. मला शेड्यूलमुळे कधी पूर्ण मालिका फॉलो नाही करता आली, पण मी जेवढे केवढे एपिसोड्स पाहिलेले त्याच्यातनं एक उत्सुकता नक्कीच वाढली होती की एक्झॅक्टली हे काम कसं चालतं. हा अभ्यासाचा भाग होता आणि तो मला करताना खरोखर खूप काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने शूट केल्या आहेत हे कळलं. मी मालिका जरी केलेल्या असल्या तरी या पद्धतीचं स्पीडी काम आता करायचं आहे, यासाठी जी स्ट्रेंथ लागणार आहे ती मी सध्या वाढवते. चॅलेंजेस मला घ्यायला आवडतात, याहीपेक्षा मी म्हणेन की त्या त्या प्रोड्युसर्सनी आणि त्या त्या चॅनलनी माझ्यावर तेवढा विश्वास दाखवला की मी या पद्धतीचे रोल मी निभावू शकते, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण एका कलाकाराला अजून काय हवं असतं की आपण वेगवेगळ्या भूमिका कराव्यात, लोकांसमोर वेगवेगळ्या भूमिकांमधनं यावं आणि त्या भूमिकांचा अभ्यास करताना आपल्याला त्या कॅरेक्टरविषयी जास्तीत जास्त कळत जावं, शिकायला मिळावं. मला वाटतं मला प्रत्येक कॅरेक्टरने ते सगळं शिकवलं आहे आणि त्याच्यामुळेच मला प्रत्येक वेळी नवीन कॅरेक्टर घेण्याचं चॅलेंज स्वीकारावंसं वाटतं. आत्ता या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं आहे, पश्चाताप नाही म्हणणार मी, पण मला वाईट वाटतं आहे की मी त्यावेळी क्रिमिनल लॉ प्रॅक्टिस केलेलं नाही आहे. मी त्यावेळी इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉमध्ये प्रॅक्टिस केलेलं आहे आणि माझं त्याचं मास्टर्स आहे, तर त्याचा अभ्यास आहे. पण इन जनरलच मी फार कमी वेळ लॉ प्रॅक्टिस केलं, अगदी 6 महिने. त्या 6 महिन्यात हायकोर्टच्या बाजूला सेशन्स कोर्ट आहे, तिथे क्रिमिनल केसेस किंवा क्रिमिनल्सना घेऊन जाताना मी पोलिसांना बघितलेलं आहे. सो मी ते फक्त ऑब्झर्व केलं आहे एका विशिष्ट अंतरावरनं. मी कधी प्रत्यक्ष स्वतःला मी असं काही करताना इमॅजिन केलं नव्हतं. थँक्स टू स्ट्रॉबेरी पिक्चर्स, थँक्स टू सोनी मराठी, थँक्स टू टीम कारण गुन्ह्याला माफी नाही, मला हे सगळं करायला मिळतं आहे, अनुभवायला मिळतं आहे. जाता जाता येता येता थांबता थांबता मी एवढंच सांगेन की 1 मेपासून सोनी मराठी या आपल्या लाडक्या वाहिनीवर कारण गुन्ह्याला माफी नाही ही मालिका प्रदर्शित होतीये. सोमवार ते शनिवार रात्री 10:30 खूप गोष्टी याच्यामध्ये असणार आहेत, खूप ट्रॅक्स असणार आहेत आणि एक उत्तम कथानक असणार आहे. तर तुम्ही हे नक्की बघा आणि तुम्हाला कसं वाटलं हे आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.